बोला इशू मसी की हा लुया तुम्ही आशीर्वादित ने साडेआठच्या रविवारच्या देवाचा आत्मा तुम्हाला मला शिकवतोय आणि किती आनंद आहे शिकण्यामध्ये दे। का देवाकडे शिकवायला घन गोष्टी आयुष्य भर काय सार्वकालिकासाठी देखील आपण शिकत राहिलो तर देवाचा आत्मा शिकवेल पण रोज एकत्र बसा प्रार्थनेला बसा वचनाला बसा आणि बघा दुसऱ्याला जर कळत नसेल माहित नसेल इश्यू त्याला म्हणा साडेआठ वाजता आमचे पास्टर येतात सबस्क्राईब करा आणि बा देव तुम्हाला त्यांचे डबल आशीर्वाद आपण शेवटी आज ते वचन घेऊया प्लीज वाचूया आमोस चार बारा वाचूया याकरिता हे इस्रायला असेच मी तुला करीन आणि हे इस्रायला मी तुला हे करीन म्हणून तू आपल्या देवाला फेटायला सिद्ध ऐस तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध आहेस आपण चार आठवडे झाले शिकतोय चार दिवस कि बायबल मध्ये तो आपल्या दोन हजार तेवीस मध्ये दे आपल्या देवाला भेटायला ज्यावेळेस करुणा होता दोन वर्षापूर्वी तुम्हाला कळत माहीत पडला असेल माणूस किती आशक्त आहे माणूस वरडत होता देवाकडे कर दे आरोळी करत होता आणि म्हणत होता प्रभू माणूसने डॉक्टर नाही सायंटिस्ट नाही कोटी गोळी वाचू नाही शकत आणि देवाकडे वाले बलिवा तुम्हाला असं वाटतंय की संकट टळून गेलंय शैतान शांत बसलाय नो शेवटच्या दिवशी बायबल सांगतं संकट येतील त्रास येतील पण आपल्यासाठी काय फरक नाही का कारण बायबलमध्ये लिहिलंय देव आपल्या पक्षाचा आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तो मी परत गुप्त शैली करताय आणि देवाने वचन दिलंय त्याने मला राहण्याचं ठिकाण केलंय म्हणून कुठलंही आरिष्ट त्याच्यावर येणार नाही कुठला उपद्रव त्याच्या डेऱ्याशी भिडणार नाही या दिवसांमध्ये पहा की सगळे जे देवापासून देवाला आवडत नाही त्या गोष्टीचा द्वेष करा आणि ज्या गोष्टी प्रभूला आवडतात त्या गोष्टी करायचं चालू करा लक्षात ठेवा तुम्ही एका एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी प्रमोशन गौरवातून गौरव आशीर्वाद आशीर्वादकडे आणि उंचावर जावं हे तुमच्या स्वर्गातील बापाची इच्छा आहे बायबल सांगतो ज्यावेळेस त्यांनी अब्रामावर चालू केलं लेकरू नसलेला निराश परखा मूर्तीपूजक होता त्यास बोलवलं अब्रामणी ऐकलं आणि बाबीला सांगते तुम्ही वाचत गेला वचना वचना बारा वचनापासून तर चोवीस वचनापर्यंत अध्याय उत्पत्ती चोवीस वाध्याय उत्पत्ती पर्यंत काय आब्रामणाचं जीवन गौरवातून गौरवात गेलं बघा हेच या वर्षी प्रत्येकाच्या जीवनात होणार आहे मागे काल मी एक वचन वाचलं बघा वाध्याय उत्पत्ती वाध्याय पहिलं वचन उत्पत्ती वाध्याय पहिलं वचन मग अब्राहम बराच वयाचा असा म्हातारा झाला आणि परमेश्वराने सर्व गोष्टीत सर्व गोष्टीत अब्रामाला आशीर्वाद दिला बायबल सांगत सर्व गोष्टीत सर्व गोष्टीत खूप महत्वाचं आहे फक्त <laughs> आशीर्वाद नाही दिला अब्राम पूर्ण वयाचा झाला आणि सर्व गोष्टीत देवाने त्याला आशीर्वाद दिला आणि बायबल सांगतं प्रविष्यमध्ये आपण अब्रामाचे वंशज आहोत आपला अब्राम आपला विश्वासाचा पिता आहे आणि काय लिहिलंय तोच देव ज्याने अब्रामाला सर्व गोष्टी आशीर्वाद दिला दीर्घ आयुष्य दिलं तोच देव आज या दोन हजार तेवीस मध्ये तुझ्यासाठी कार्य करत आहे बायबल सांगत गलती कलास पत्र तिसरा अध्याय आणि तेरा वचन प्लीज वाचूया गलती कलास पत्र तिसरा अध्याय आणि तेरा वचन प्लीज वाचूया काय लिहिलं तेरा चौदा वचन वाचूया ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हा सोडवले येशू आमच्या ठिकाणी जगाच्या ठिकाणी शाप पात्र होऊन खंडणी देऊन किंमत मोजून त्याच्या रक्ताने विकत घेऊन त्याचा प्राण देऊन आपल्याला आणि जगाला विकत घेतले पुढचं कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे जो कोणी झाडावर टांगलेला आहे जुन्या काळात लिहिलं होतं तो शापित आहे तो शापित आहे असे लिहिले आहे असे लिहिले यासाठी की यासाठी की, या की अब्रामाचा आशीर्वाद येशू शापित झाला यासाठी की अब्रामाचा आशीर्वाद अब्राम दहा आत्म्या दिल्या तेव्हा नव्हता अब्राम मोशेच्या अगोदर होऊन गेला ज्यावेळेस दहा आत्म्या आल्या त्या मोशे मोशेपासून मोशे पासून आल्या पण बायबल सांगतो अब्राम जो होता तो दहा अधीन आधी नव्हता

त्याच्या येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला मिळाल असा ना आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे वचन मिळावे दोन हजार तेवीस मध्ये माझी अशी प्रार्थना आहे की तुम्हाला हे वचन कळो की आपण शापामध्ये राहणारे लोक नाहीये आपण पापात किंवा अनितीमत्वे मध्ये आणि जगातल्या अंधारात जगणारे लोक नाहीये कारण बायबल सांगतो देवाने आम्हाला काळोखाच्या सत्य ज्या दिवशी तुम्ही म्हटला प्रभू येशू तो का माझा ताळणारा देव मी तुझ्यावर विश्वास ठेवतो माझ्या हृदयात आहे प्रभू मी विश्वास ठेवतो देवाने तुला माझ्यासाठी पाठवलं त्याने माझ्यासाठी वधस्तंभावर दिलं पुन्हा उठला त्या दिवशी तुम्ही देवाचे लेकर बनता आणि बायबलमध्ये लिहिलंय तेव्हापासून शापाची शक्ती पापाची शक्ती शैतानाची शक्ती अंधारीची शक्ती तुटली जात धर्मने बदलला आणि बायबल मध्ये लिहिलंय वचनात की आता अब्रामाला जे आशीर्वाद होते सर्व गोष्टी देवाने आशीर्वाद परत वाचूया चोवीस वचन चोवीस वाद्याय उत्पत्ती चोवीस वाद्याय पहिलं वचन मग अब्राहम बऱ्याच वयाचा असा म्हातारा झाला बायबल सांगतं अब्राम बऱ्याच वयाचा जर बायबल बऱ्याच म्हणत याचा अर्थ तो खूप तृप्त होता आणि सगळे दिवस आशीर्वाद होते एवढा दीर्घ आयुष्य जगला एकशे पंचाहत्तर वर्ष पुढचं वचन आणि परमेश्वराने सर्व गोष्टीत आब्रामाला आशीर्वाद दिला होता ना असंच नाही लिहिलंय देवाने किंवा परमेश्वराने स्वर्गीय बापाने आब्रामाला सर्व गोष्टीत सर्व आत्मिक शारीरिक बौद्धिक आर्थिक लेखनाचे आशीर्वाद संपत्तीचे आशीर्वाद दीर्घ आयुष्य तारण सार्वकालिक जीवन सगळे आशीर्वादामध्ये अब्रामाला आश्वाद केलं आणि बायबल सांगतं त्याच अब्रामाचे आपण संतान हो आहोत आणि म्हणून तो बायबलमध्ये दे लिहिलं देवाचं वचन सांगतं यस तुम्ही आणि मी या दोन हजार तेवीसमध्ये ज्या देवाने आपल्यावरती प्रेम केलं आणि त्याने आपल्याला आश्वाद केलं त्याच्याबरोबर चालायला तयार व्हा प्लीज देवाला भेटायला रोज तयार व्हा असं एकही दिवस तीनशे पासष्ट दिवसाला जाऊ नये की तुम्ही तुम्ही मी प्रार्थना करायला विसरलो बायबल वाचायला विसरलो चर्चच्या दिवशी गेलो नाही मी देवाचं काम करायला स्वार्थ सांगायला गाणे गायला स्तुती करायला विसरलो न बायबल सांगते ज्यावेळेस प्रभूशी येईल त्यावेळेस आपण सगळं त्याच्यावर जा घेतले जाऊन स्वर्गात नवीन येरुशलमेमध्ये बायबल सांगतं आपण स्तुती आराधना रात्र दिवस तिथे चालू असेल ख्रिस्त लुया येणार प्रभू त्याच्या अगोदर या दोन हजार तेवीस मध्ये पक्क नाते येशूची जोडून टाका मी नवीन वर्षाच्या दिवशी बोललो देवाच्या आत्म्यात बोलला की जर तुम्ही देवाशी आपलं नातं सेटेल केलं बरोबर केलं तर देव तुमचे बाकीचे सगळे नाते सेटल किंवा बरोबर करेल ज्या दिवशी याकोबाने देवाचा पाय धरला सगळ्या पत्नीला लेकरला गुरडोरना पुढं पाठवलं आणि एकटा राहिला याकोब आणि त्याने त्याशी ते कुस्ती करणारा जो देव त्याच्या पायापाशी पडसला त्याला मीने सोडणार तुला मला आशीर्वाद पाहिजे आप याकोबाकडे आशीर्वाद नव्हते गुरडोर होते पत्नी लेकर दाईस एव्हरीथिंग बट याकोबाला काय पाहिजे होतं देव पाहिजे होता आणि बाबी सांगतं ज्यावेळेस याकोबाने आपलं नातं देवाशी पक्क केलं येसाव त्याचा भाऊ चारशे माणसं घेऊन आला होता बायबल सांगत देवाने त्याचं नाव इस्रायल ठेवलं आणि यसावाचं हृदय बदललं आणि यसाव रडायला लागला मारायला आलेला रडायला लागला गळ्यात भेटला आणि बायबल सांगतं त्याला न मारता निघून गेला हे देव करू शकतो मग बाबी सांगतो जर तुमचे मार्ग देवाला आवडले तर तो तुमच्या शत्रूचा समेट तुमच्याशी करेल आणि या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देवाला आपलं हृदय देवाला आपले मार्ग देवाला आपल्याला चालणं देवाला आपले विचार देवाला आपलं जीवन येशू ख्रिस्ताच्या नावात आवडणार आहे म्हणून रोज देवाला भेटायला सिद्ध व्हा आणि याकोबानं त्याच्यानंतर तुम्ही वाचलं बाबेला सांगतं याकोब कोब बेथेले आला या कोबाने तिथंच मंदिर झालं पुढे जाऊन सलमानाचं बायबल सांगत याकोबाला देवाने सोडलं नाही दुष्काळात त्याला वाचवलं आणि बाबल सांगत त्याचे लेकर मोठे झाले त्यांच्यातून निघाला देवाने त्यांचा पुरवठा केला आणि बायबल सांगत तोच देव काल आज आणि गाणू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये माझी अशी प्रार्थना आहे येशूच्या नात रोज आणि रोज आत्म्याने भरलेले जा आणि असे दिवस येऊ की तुमच्याद्वारे शंभर लोक हजार लोक एक हजार दहा हजार लोक पन्नास हजार एक लाख लोक करोड लोक देवाच्या राज्यात हो। देव एका माणसाद्वारे करू शकतो ब्रदर सिस्टर चर्च मध्ये यायचं विसरू नका आपल्या पाचशेच्या अधीन राहा लक्षात ठेवा देवाला तुझी तुमच्यासाठी मोठी योजना आहे आणि वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीच आनंदाच आणि खूप गौरवाचं जावं आणि हे देव करायला आहे डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा जर अजून तुम्ही प्रभू आपलं हृदय दिले नसेल पहिली तुम्ही ऐकत असताल किंवा तुमचं नातं देवाशी देवापासून तुम्ही, देवा तुम्ही लांब असताल तर प्लीज ही प्रार्थना माझ्या माझ्या मागे म्हणा पूर्ण हृदयाने विश्वास आणि अर्थ समजून बोलिया प्रभु येशू प्रभु येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू जिवंत देवाचा पुत्र आहे तू जिवंत देवाचा पुत्र तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तुझ्या निष्कलंक रक्ताने मला विकत घेतलं तुझ्या निष्कलंक रक्ताने मला विकत घेतलं असा माझा विश्वास आहे असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभु मला क्षमा कर प्रभु प्रभु येशू प्रभु येशू तूच माझा तारणारा देव आहेस तूच माझा तारणारा देव आहेस मी हळू बोले माझ्या मागे बोला प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा दे देव आहेस देव आहेस मी कबूल करतो मी कबूल करतो प्रभू येशू प्रभू येशू माझ्या रुध्यात्य, हृदयात ये आजपासून आजपासून प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी लेकरू आहे मी तारण झालेलं आहे अमेन अमेन बंद कर आपण प्रार्थना करू फादर जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला तुला अंगी ते तुझे लेकर आहेत प्रभू शुच्नात मी त्यांना आशीर्वाद देतो पवित्र आत्मेने कृपेने वचनाने आशीर्वाद देतवा प्रत्येक शैतानाने आत्तापर्यंत त्यांना देवापासून लांब नेलं असेल त्यांची संगती देवाबरोबर तोडली असेल ते कुठल्या मोहात वासने दारूद आणि जगातल्या अंधारात फसले असतील मी ते प्रत्येक बंधन ती प्रत्येक शैतानाची शक्ती यांच्या जीवनातून घरातून यशोचनात नाश करत आहे प्रत्येक आजार डोक्यावर सुद्धा पाय पडत असलेला पॅरालाईज कुषरोग कुपित रोग कॅन्सर डायबिटीज ब्लड प्रेशर रक्तातील दोष वायर इन्फेक्शन निगोंजा जा हे डेंगू एवरीथिंग इज आउट प्रभू सूचना आणि मी आज्ञा देतो शरीर बरं होई सूचना आहोत मी रिपोर्ट बदलतो हे सूचना आजपासून तुझ्याबरोबर रोज ते उभे राहणार चालणार तुझं वचन ऐकणार आणि बायबल सांगतं अब्रमाला तू म्हातारपणापर्यंत दीर्घ आयुष्य दिलं सर्व गोष्टी देवाने त्याला शेत केलं तोच प्रवेश मध्ये अब्रामच्या शोध आमचे आहेत एकही एक गोष्ट कमीने पडणार रिकामे भांडे तू भरणारा देव आहे फादर आजपासून त्यांचा आत्मिक जीव वाढणार प्रवेश ना आमेन ओ उद्या देखील साडेआठ वाजता भेटूया शुक्रवारी आपलं संध्याकाळी चर्च असतं सात ते नऊ प्रार्थना विनंती पाठवा मी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतोय तर तुम्ही कुठला विश्वास चर्चला जात नाही तर शुक्रवारी किंवा रविवारी नगरला येऊ शकता रविवारी सकाळी साडे दहा वाजता शुक्रवारी संध्याकाळी सातला ला सोनेला असतं रविवारी दुपारी बारा वाजता आणि ते बाब तुम्हाला गॉड गॉडविस